स्वागत आहे माझ्या योग चॅनल मध्ये। तर आज आपण ऐकणार आहात सत्यनारायणाची कथा व संपूर्ण पूजा विधी अध्याय पहिला। चला तर मग सुरुवात करूया। भगवान सत्यनारायणाची कहाणी जगात प्रचलित आहे। हिंदू धार्मिक लोकांमध्ये सर्वात प्रतिष्ठित वेगवान कथा म्हणजे सत्यनारायण भगवान विष्णूच्या खऱ्या स्वरूपाची वेगवान कथा। काही लोक इच्छा पूर्ण करण्यासाठी ही कहाणी नियमितपणे आयोजित करतात। सत्यनारायण व्रत कथाचे दोन भाग आहेत, व्रत पूजा आणि कथा। सत्यनारायण फास्ट स्कंदनपूरच्या रेवखंडमधून संकलित केले गेले आहेत। नारायण विष्णू जी म्हणून सत्याची उपासना करणे ही सत्यनारायणाची उपासना आहे। याचा दुसरा अर्थ म्हणजे जगातील एकमेव भगवान नारायण हे सत्य आहे। देवाची उपासना अनेक प्रकारात केली जाते, त्यापैकी परमेश्वर सत्यनारायण फॉर्म या कथेत सांगण्यात आले आहे की ज्याच्या त्याच्या मूळ मजकुरामध्ये सुमारे 170 श्लोक मजकुरातून संस्कृत भाषेत उपलब्ध आहेत, जे 5 अध्यायांमध्ये विभागले गेले आहेत। या कथेचे 2 प्रमुख विषय आहेत, त्यातील एक म्हणजे ठराव विसरणे आणि दुसरे म्हणजे प्रसाद का अपमानजनक। वेगवान कथेच्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये छोट्या कथांद्वारे असे सांगितले गेले आहे की सत्याचे अनुसरण न केल्यामुळे कोणत्या प्रकारची समस्या उद्भवते। म्हणूनच जीवनातील सत्य संपूर्ण भक्ती आणि दृढतेने पाळले पाहिजे। केवळ असेच करत नाही तर देव केवळ रागावला नाही तर आनंदाने बंधूंना बंधनाच्या सुखांपासून वंचित ठेवतो। या अर्थाने ही कहाणी जगातील सत्याच्या प्रतिष्ठेचे एक लोकप्रिय आणि सार्वत्रिक धार्मिक साहित्यिक आहे। बऱ्याचदा पौर्णमासी कुटुंबात वाचले जाते। इतर उत्सवावरही या कथेला कायद्याने हे करण्याची सूचना देण्यात आली आहे। त्यांच्या उपासनेतील केळीची पाने आणि फळांव्यतिरिक्त पंचमृत, पंचगव्य, सुपारी, नट, पान, तीळ, मोली, रोली, कुंकुम, दुर्वा आवश्यक आहे। ज्यापासून देवाची उपासना केली जाते सत्यनारायणाच्या उपासनेसाठी पंचमृत दूध, मध, केळी, गंगा पाणी, तुळशीची पाने, शेंगदाणे मिसळून बनवले जाते, जे देवाला खूप प्रिय आहे। प्रसादाच्या रूपात इच्छान्न या व्यतिरिक्त फळ तळून घ्या, मिष्टान आणि त्यात साखर मिसळा आणि प्रसाद बनवा, ज्याला सट्टू पंजिरी म्हणतात, त्याचा आनंदही घेण्यात आला आहे। सत्यनारायण वृक्षकथा पुस्तिकाच्या पहिल्या अध्यायात भगवान सत्यनारायणाची उपासना कशी करावी हे सांगितले जाते। थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। ज्या लोकांनी सत्यनारायणाची उपासना करण्याचा संकल्प केला आहे त्यांनी दिवसभर वेगवान राहावे, सेनासह उपासना करण्याचे ठिकाण बनवा आणि तेथे अल्पांना बनवा आणि त्यावर उपासना पद ठेवा। या पोस्टच्या 4 तुकड्यांजवळ केळीचे झाड लावा। या पोस्टवर शालिग्राम किंवा ठाकूरजी किंवा सत्यनारायण यांचा पुतळा स्थापित करा। उपासना करत असताना प्रथम गणपती, त्यानंतर इंद्रदी, दशदिक्पाल आणि पंचलोकपाल, अनुक्रमे राम, लक्ष्मण, राधाकृष्ण यांच्यासह सीता यांची उपासना केल्यानंतर ठाकूरजी आणि सत्यनारायणाची उपासना करा। यानंतर लक्ष्मी माता आणि शेवटी महादेव आणि ब्रह्मजी यांची उपासना करतात। उपासना केल्यानंतर सर्व देवतांची आरती करा आणि चरणमीत होऊन प्रसादाचे वितरण करा। पुरोहिताला दक्षिणे आणि कपडे द्या आणि अन्न द्या। पुरुषितच्या जिच्या अन्नानंतर त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या आणि स्वतःला अन्न खा। यानंतर आपण बघणार आहोत पहिला अध्याय सत्यनारायण व्रत कथेचा संपूर्ण संदर्भ असा आहे की प्राचीन काळी सौनका ऋषी नैमिषारण्य येथील महर्षी सूत यांच्या आश्रमात पोहोचले। ऋषी महर्षी सूतांना विचारतात की सांसारिक दुःखापासून मुक्ती, ऐहिक सुख, समृद्धीच्या आणि दिव्य ध्येय प्राप्तीसाठी सोपा उपाय कोणता। महर्षी सूत ऋषींना सांगतात की नारदजींनी भगवान विष्णूंना असाच प्रश्न विचारला होता। भगवान विष्णूंनी नारदजींना सांगितले की सांसारिक क्लेशापासून मुक्ती, ऐहिक सुख, समृद्धी आणि दिव्य उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी एकच राजमार्ग आहे, तो म्हणजे सत्यनारायण व्रत।
सत्यनारायण म्हणजे सत्यता, सत्याग्रह, अखंडता, संसारात सुख समृद्धीची प्राप्ती सत्य आचरणाने शक्य आहे। सत्य हाच देव आहे। सत्यचरण म्हणजे देवाची पूजा। कथेची सुरुवात सुतजींनी कथा सांगण्याचे होते। नारदजी भगवान विष्णूकडे जातात आणि त्यांची स्तुती करतात। स्तुती ऐकून भगवान श्री विष्णूंनी नारदजींना म्हणाले, महान तू इथे कोणत्या उद्देशाने आला आहे? तुझ्या मनात काय आहे सांग, मी तुला हे सर्व सांगतो। नारदजी म्हणाले, प्रभू मृत्यूलोकात आपल्या पापकर्मांनी विविध जातीत जन्मलेले सर्व लोक अनेक प्रकारच्या संकटांनी ग्रासलेले आहेत। अरे नाथ, ज्या छोट्या उपायाने त्यांचे दुःख दूर करता येईल जर तुम्ही माझ्यावर दया कराल तर मला ते सर्व ऐकायचे आहे, त्याला सांगा। श्री भगवान म्हणाले, हे वत्सा, जगावर कृपा करण्याच्या इच्छेबद्दल तुम्ही खूप चांगला मुद्दा विचारला आहे। ज्या व्रताने प्राणी आशक्तिमुक्त होतो ते मी तुला सांगतो। ऐक, हे बेटा, भगवान सत्यनारायणाचे महान पुण्यमय व्रत आहे। स्वर्गात आणि मृत्यूलोकात दुर्मिळ आहे। तुमच्या आपुलकीमुळेच मी त्यांना त्यावेळी सांगत आहे। भगवान सत्यनारायण व्रत चांगल्या पद्धतीने पाळल्यास मनुष्याला लवकर सुख प्राप्त होते आणि परलोकात मोक्ष प्राप्त होतो। नारद मुनी म्हणाले, हे व्रत पाळण्याचे फळ काय, त्याचा फायदा काय आहे? हे व्रत कोणी पाळले आणि केव्हा करावे हे सर्व तपशीलवार समजावून सांगा। श्री भगवान म्हणाले, हे सत्यनारायण व्रत दुःख शमवणारे, धन आणि अन्न वाढवणारे, सौभाग्य व संतती देणारे आणि सर्वत्र विजय मिळवून देणारे आहे। कोणत्याही दिवशी भक्ती आणि श्रद्धेने ब्राह्मण आणि बंधू भगिनीसह धर्मात तयार राहून संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा करावी। नैवेद्याच्या रूपात चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ अल्प प्रमाणात भक्तिभावाने अर्पण करावेत। केळीची फळे, तूप, दूध, गव्हाची पावडर, साठ तांदळाची पावडर, साखर किंवा गुळ हे सर्व खाद्यपदार्थ एकत्र करून त्रैमासिक प्रमाणात अर्पण करावे। बंधू भगिनीसह श्री सत्यनारायण भगवानांची कथा ऐकून दक्षिणा द्यावी। त्यानंतर भावा बहिणीसोबत भोजन करावे। भक्तिभावाने प्रसाद घेऊन नृत्य गाणे इत्यादीचे आयोजन करावे। त्यानंतर भगवान सत्यनारायणाचे स्मरण करून आपल्या घरी जावे। असे केल्याने मनुष्याच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होतात। पृथ्वी लोकातील विशेषतः कलियुगातील हा सर्वात लहान उपाय आहे। इथे श्री सत्यनारायण व्रत कथाचा पहिला अध्याय संपूर्ण झाला आहे। श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्री सत्यनारायण भगवान की जय। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।